आपल्याला सर्वांना माहिती आहे की हे 11वं वर्ष आहे या दीपोत्सवाचं आणि मी विनंती करतो माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांना की त्यांनी आपलं मनोगत या प्रसंगी व्यक्त करावं. मी भाषण करायला नाही आलो परंतु माझे हे सर्वजण मित्र आज माझ्या विनंतीला मान देऊन इथे आले. माझे मित्र राजकुमार हिरानी ज्यांचा आत्ताच नवीन डिसेंबरला चित्रपट येतो आहे त्याचं प्रमोशन नाही आहे त्या चित्रपटाचं. ते दिवाळी होती त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं तुम्ही या. या कार्यक्रमाचं उद्घाटन सलीम साहेब जावेद साहेब करणार आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्ही आलात तर मला आनंद होईल. आणि त्यांनी माझ्या प्रेमाखातर या सर्वांनीच एक सेकंदाचा वेळ न लावता आम्ही येतो म्हणून सांगितलं आणि आज ते इथे आलेत. मी सगळ्यांचा आभार मानतो. राजकुमार हिरानी एक ब्लॉकबस्टर डिरेक्टर. इथे माझे साजिद नाडियोदवाला माझे मित्र खूप वर्षापासूनचे माझे मित्र ब्लॉकबस्टर प्रोड्युसर. इथे आशुतोष गोवारीकर ज्यांनी जे एकमेव भारतीय चित्रपटातली व्यक्ती आहे की ज्यांनी ऑस्करचा हॉल पाहिला आहे. आणि विकी कौशल यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगायलाच नको. एक अत्यंत प्रतिथियश असे ज्येष्ठ कलाकार आता त्यांचाही चित्रपट येतो आहे. आणि आता पुढचा चित्रपट सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या चित्रपटामध्ये ते संभाजीच्या भूमिकेमध्ये येत आहेत. त्याचंही हे प्रमोशन नाही मला आत्ताच कळलं त्याप्रमाणे. त्याच्यामुळे त्याच्यात खोटी दाढी वाढू नये म्हणून त्यांनी खरी दाढी वाढवलेली आहे त्या कॅरेक्टरसाठी त्या संभाजीराजांच्या भूमिकेसाठी. म्हणून आज हे सर्वजण इथे आले मी त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक मी आभार मानतो की आपण सर्वजण आलात. इथे काही कार्यक्रम नसतो फक्त बटन दाबायचं असतं ह्याच्या पलीकडे कोणताही कार्यक्रम नसतो. त्याच्यामुळे आपण आलात त्याबद्दल आभार आणि आपण सगळ्यांनी सगळेजण आलात त्याबद्दल आपले सर्वांचे आभार धन्यवाद. आणि आता ज्याची आपण आतुरतेने वाट पाहता ती फटाक्यांची आतषबाजी ती पण आता आपण इकडनं बघूया. मी विनंती करतो आतषबाजीला सुरुवात करावी.